नलखेड़ा पावर हाउस के कर्मचारियों पर बार बार अन्याय हो रहा है। तमाम समस्याओं से भरे ज्ञापन को देने के बावजूद प्रशासन इस ओर अनदेखी कर रहा है, ऐसा आरोप वहां के कर्मचारियों ने लगाया है। कर्मचारियों का कहना है कि काम का ठेकेदार और मैनेजमेंट, इन तीनों के बीच जो विवाद होता है उसे समझाने का माध्यम कल्याण अधिकारी का होता है, लेकिन कल्याण अधिकारी इसे सुलझाने की बजाय इसे उलझाने का कार्य कर रहा है, जो अपने आप में नाकाफी है। सबसे पहले BCN चैनल का मैं यहाँ पर स्वागत करता हूँ। आप तमाम कामगारों की समस्याओं को उजागर करने के लिए यहाँ पर आप उपस्थित हुए हैं। साथियों, खापरखेड़ा पावर हाउस के तमाम कामगारों के ऊपर जो अन्याय हो रहा है, बार बार हम लोग यहाँ के मुख्य अभियंता, यहाँ के WO, यहाँ के संबंधित अधिकारियों को हम लोग सूचित करने के बावजूद भी किसी भी प्रकार की सुनवाई यहाँ पर नहीं होती है। इनके कानों के ऊपर में किसी प्रकार की कोई जो नहीं रहती, और ये तमाम अधिकारी गेंडे के चमड़े के, चाहे इनको कितने भी तुतारी मारो, कितने भी स्वीट हो, इनके ऊपर अपना कोई असर नहीं होता है। और ये जिस तरीके से हमारे मेरे मित्र भजन घाटे जी ने बताया कि ये हमेशा ठेकेदारों के पक्ष में बात करते हैं, मेरे को ये बात कहना है कि यहाँ का जो कामगार कल्याण अधिकारी है, उसको कामगार कल्याण अधिकारी कहा जाता है। कामगार के कल्याण के लिए उसको यहाँ पर रखा गया है कि कामगार, ठेकेदार और मैनेजमेंट, इन तीनों और उन तीनों के बीच में जो कुछ भी अगर विवाद होता होगा तो उसको सुलझाने का माध्यम ये कल्याण अधिकारी है। लेकिन इन्होंने कामगारों को सुलझाने, समस्या को सुलझाने के बजाय उसको उलझाने का काम किया। जिस तरीके से उसका नाम गोड़ बोले हैं, मराठी में कहावत है ना, वो घोड़ करता है, कुछ गड़बड़ कर रहा है, ये गोड़ बोले नहीं, ये घोड़ बोले हैं, ठीक है ना। तो ये इसका नाम घोड़ बोले है, ये हमेशा कामगारों के विरोध में काम करते आया, कामगार की सुनवाई कोई नहीं करता, और गए तो गुंडागर्दी जैसी बात करता है, इसको बात करने की तमीज़ भी नहीं है। और मैं ये कहता हूँ कि जिस तरीके से इन कामगारों को बिना नोटिस दिए निकालना, ये औद्योगिक विवाद अधिनियम 1947 कलम 25 एफ का उन्होंने पूरा उल्लंघन किया हुआ है। आज जिस तरीके से उन्होंने उनको निकाला है, वो अगर आर्टिकल 25 की हम बात करते हैं तो ये कामगार आज भी काम कर रहे हैं, इनको जितने दिन घर पर बैठेंगे उतने इनका पेमेंट उनको देना पड़ेगा। आम्ही मागील एक महिन्यापासून घरी बसलेलो आहोत, आम्हाला काम नाही मिळत आहे। आम्ही युनियनबाजी केली तर आम्हाला घरी बसवलेलं आहे। आम्हाला पेमेंट कमी असल्यामुळे आम्ही युनियनबाजी केली, आमचा पेमेंट वाढ झाला म्हणून पुन्हा वाढ व्हावं म्हणून पुन्हा आम्ही युनियनबाजी केली तर आम्हाला घरी बसवलेलं आहे। मागील पेमेंट आम्हाला 8 ते 10 हजार रुपये भेटत होते, पुन्हा युनियनबाजी केली तर नंतर मग आम्हाला 13 हजार रुपये मिळायला लागला। पुन्हा आम्ही युनियनबाजी करत असल्यामुळे आम्हाला घरी बसवण्यात। या कामगारांच्या समस्या ठेव, प्रथम तर मी BSNL चॅनलचं स्वागत करतो, तुम्ही इथे आले आणि आपल्याला तुम्हाला बोलावण्याचा उद्देश हा की जे सत्य आहे असत्य आहे हे शासनाच्या माध्यमापर्यंत जायला पाहिजे आणि पब्लिकमध्ये बी त्याचं हे प्रसारण व्हायला पाहिजे, खरं काय खोटं काय आहे आणि कामगारावरती कसा अन्याय होत आहे हे दाखवण्याकरता आणि शासनापर्यंत पोहोचवण्याकरता मी पत्रव्यवहार तर केले, परंतु पत्रव्यवहार केल्याच्या नंतर बी शासनाला जाग येत नाही म्हणून या माध्यमातून तरी शासनाला जाग येईल याकरता तुम्हाला या ठिकाणी बोलावलेलं आहे। हे जे 12 कामगार क्रिस्टल इंटरप्राइजेस ते आज कामावरून बंद आहे, तर याचं कारण म्हणजे असं आहे की या कामगारांना अगोदर 266-300 रुपये असा कामगारांना रेट मिळत होता, हे कामगारांच्या सांगण्यावरून लक्षात आलं। आणि जेव्हा मग युनियनच्या माध्यमातून जर पत्रव्यवहार केला की या कामगारांना किमान वेतन द्या, लोडिंग भत्ते द्या जे महाजनकोच्या नियमानुसार आहे, अशा प्रकारे पत्रव्यवहार केल्याच्या नंतर यांचा धीरे धीरे त्या कॉन्ट्रॅक्टरनी पगार वाढवला, मग 450-350 नेला, 418 नेला, त्यानंतर पण आपण एक बैठक घेतली महाजनकोची की 418 रुपये जो रेट आहे हा किमान वेतनच्या खाली आहे, 450 रुपये रोज यांना द्यायला पाहिजे आणि किमान वेतनच्या वरील जे भत्ते आहे हे पण द्यायला पाहिजे, ही मागणी केल्यानंतर त्यांनी मे महिन्यामध्ये 450 रुपये पगार दिला। पेमेंट शीट देत नव्हता यांना, तर पेमेंट शीट दिली, पेमेंट स्लिप, त्या पेमेंट स्लिपवरती 30 हजाऱ्या भरलेल्या आहे, 30 दिवस काम दाखविलेलं आहे, 26 हजाऱ्या भरून 4 दिवसाचा ओटी दिलेला आहे त्याच्यामध्ये, परंतु ओटीचा पैसा डबल द्यायला पाहिजे, डबल दिला नाही त्यांनी। 3 वर्ष झाले मला त्या कंपनीमध्ये काम करत असलो, आता 17 तारखेला आम्हाला एक मॅसेज आला की तुमचं काम पूर्ण बंद होत आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला पूर्ण बंद करण्यात आले आहे, आणखी आणि तरी पण तिथे काम चालू आहे आणि 6 जण आम्हाला काढलं आहे आणि तिथे नवीन 6 कामगार तिथे टाकण्यात आलेले आहे।
आम्हाला बंद केलं आणि आम्हाला काम पूर्ण बंद केलेलं आहे।